साधन यांच्या वतीने करोना महामारीच्या विरुद्ध रास्व संघ जनकल्याण समिती आणि पुणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य रक्षा सेवा सेवेमध्ये धोका पत्करून सामील झालेल्या लढवय्यांच्या अनुभवावर समाज सेवेत समर्पित लढवय्ये या ई बुक प्रकाशन समारंभात आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. या कार्यक्रम प्रसंगी नगर येथून माननीय प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, जनकल्याण समितीचे डॉक्टर रवींद्र सातळकर, पुणे येथून महानगर संघचालक मान्य श्री रवींद्रजी वंजारवाडकर, भारतीय विचार साधना पुणेचे कार्यवाह श्री राजनजी ढवळीकर, पुणे महानगर प्रचार प्रमुख श्री सुनीलजी खेडकर हे या प्रसंगी उपस्थित आहेत. मी या सर्वांचे स्वागत करतो. तसेच या पुस्तकाच्या निर्मितीकरता ज्यांनी लेख दिले, व्हिडिओ दिले, वेगवेगळ्या प्रकारचे छायाचित्र दिले, त्या आमच्या संपर्क विभागातले कार्यकर्ते या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. कार्यक्रमाची सुरुवात आपण गीताने करूया. श्री मंदार कुलकर्णी हे गीत सादर करत आहे. सेवा धर्म है परम पुनीत, सेवा धर्म है परम पुनीत, कष्ट निवारे भेद विदारे, छलकत विरत पावन पी, सेवा धर्म है परम पुनीत, सेवा धर्म है परम पुनीत, सेवा सहज कर्म है नहीं किसी पर है उपकार, परिपूरक निस्वार्थ दृष्टि ही जीवन सुख का है आधार, मर्यादित मंथन से मिलता अमृत सुंदर, सेवा धर्म है परम पुनीत, सेवा धर्म है परम पुनीत, सेवा तप से ही तप तप कर, साधक स्वर्णिम करे निखार, दैविक गुण आलोकित हो कर, करे विलोपित क्षूद्र विकार, नव प्रभात की अनुपम वेला, नव प्रभात की अनुपम वेला, पूजे मधुर मधुर संगीत, सेवा धर्म है परम पुनीत, सेवा धर्म है परम पुनीत, सेवा में शक्ति अद्भुत है, हृदय हृदय के जोड़े तार, पत्थर भी पानी बन जाता, भक्ति सेवा हो साकार, अपना तन मन सभी समर्पित, श्री चरणों में रहे, सेवा धर्म है परम पुनीत, कष्ट निवारे भेद विदारे, छलकत विरत पावन प्रीत, सेवा धर्म है परम पुनीत, सेवा धर्म है परम पुनीत.
धन्यवाद मंदार. या ई पुस्तकाचे निर्मिती मागची आणि या आपदे विरुद्ध लढण्यामागची प्रेरणा या संदर्भात भूमिका मांडण्यासाठी मी पुणे महानगराचे माननीय संघचालक श्री रवींद्रजी वंजारवाडकर यांना आमंत्रित करतो. श्री वंजारवाडकर यांनी शासकीय सेवेत अधिकारी म्हणून काम केलेलं आहे. स्वेच्छानिवृत्तीनंतर स्वतःचा आयटीचा व्यवसायही त्यांनी चांगल्या पद्धतीने उभा केला. मूळचे जामखेडचे आहेत. समाज सेवेत समर्पित लढवय्ये, लढा करोना विरुद्धचा निर्धार जिंकण्याचा या ई पुस्तकामागची संकल्पना मांडत आहेत माननीय श्री रवींद्रजी वंजारवाडकर. नमस्कार. 22 मार्चचा जनता कर्फ्यू तो झाल्यानंतर 23 मार्चला सकाळी आम्ही पुणे शहरातले काही निवडक कार्यकर्ते एका बैठकीसाठी एकत्र आलो. ही बैठक मोतीबागेमध्ये होती. एकूण संकटाची चाहूल सर्वांनाच लागलेली होती आणि एका गंभीर परिस्थितीमधून आपण जाणार आहोत असं लक्षात येऊ लागलं. आम्ही सर्व विचार केला. या कालावधीमध्ये अनेक नागरिकांना मदतीची आवश्यकता लागणार आहे, विशेषत सेवा वस्त्यांमधून ज्यांचं हातावरचं पोट आहे, जे रोजंदारीवर काम करतात, जे वृद्ध माणसं आहेत, जे दिव्यांग आहेत आणि बाहेर जाऊ न शकणारे शहरामध्ये अडकलेले विद्यार्थी, अशा सगळ्यांना भोजन वितरण, शिधा वितरण, औषध वितरण असं काम करण्याची आवश्यकता होती. सगळ्यांच्या विचारातून पुणे महानगरामध्ये आपदा मदत केंद्राची रचना उभी राहिली. बघता बघता पुणे शहरातल्या अनेक सेवा वस्त्यांमधून आणि सामान्य वस्त्यांमधून 250 पेक्षा जास्त सेवा केंद्र, 600 पेक्षा जास्त कार्यकर्ते प्रत्यक्ष मैदानामध्ये उतरले. हे सगळं करत करत कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणं, त्यांना साधनं देणं आणि ते सुरक्षितपणे क्षेत्रामध्ये काम करणं हा एक मूलमंत्र आम्ही ठेवला. दुसरा लॉकडाऊन सुरू झाला आणि पुणे शहरातली परिस्थिती थोडी गंभीर होऊ लागली. वस्त्यांमधून रुग्ण वाढू लागले, संसर्ग पसरू लागला आणि नायडू आणि ससून हॉस्पिटलमध्ये भरती झालेल्या रुग्णांची संख्या वाढू लागली. कधी कधी मृत्यू झाल्याची घटना येऊ लागली. समाज भयभीत होत होता. घरामध्ये असल्यामुळे एक निराशेचं वातावरण होतं. आता या परिस्थितीमध्ये थोड्या पुढच्या टप्प्याचं स्वयंसेवी कार्य करणं आवश्यक होतं. प्रत्यक्ष वस्तीमध्ये संसर्ग जिथे झालाय, रेड झोन, त्यातले हॉटस्पॉट, तिथे जाऊन डॉक्टरांनी, स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आणि पोलीस मित्रांनी थेट रणांगणामध्ये उतरून तिथे जाऊन लोकांची तपासणी करायची याची आवश्यकता होती. संसर्ग वाढू नये म्हणून ती श्रृंखला तोडायची होती. हे फार शारीरिक क्षमतेचं, मानसिक क्षमतेचं आणि उच्च मनोबलाचं काम होतं. हे जोखमीचं काम आहे. याला आम्ही असं म्हटलं टीम एच, हाय रिस्क एरिया व्हॉलेंटिअरिंग. पुणे महानगरामध्ये श्री महेशराव करपे, श्री महेशराव मानेकर, महेशराव पोहनेरकर असे 3 महेश यांनी ही कल्पना मांडली आणि आम्ही सगळ्यांनी त्याच्यावर विचार करून वस्त्यांमधल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून, महापालिकेतल्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून, वेगवेगळ्या सामाजिक संस्था आणि संघटना, एनजीओज आणि डॉक्टर संघटना यांच्याशी चर्चा करून या आरोग्य सेवा अभियानातल्या प्रत्यक्ष स्क्रीनिंग अभियानाला सुरुवात झाली. मंगळवार पेठेत प्रयोग सुरू केला. 2 दिवस चालला. कार्यकर्त्यांच्या मनातली भीती दूर होऊ लागली. त्यातलं जे छोटस अल्पस यश आहे ते सगळीकडे पसरू लागलं आणि एका मोठ्या आव्हानाला समाजानं मोठा प्रतिसाद दिला. महाविद्यालयीन युवक युवती, डॉक्टर, वैद्यराज,
होमिओपॅथीचे प्रॅक्टिशनर्स, प्रोफेशनल्स आणि अनेक सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते आम्ही या अभियानात सहभागी होऊ असं म्हणू लागले. स्वतःची मानसिकता तयार करणं, पत्नीशी किंवा मुलांशी बोलणं, किंवा महिला असेल तर पतीची परवानगी काढणं, आई वडील आणि आजी आजोबांचे आशीर्वाद घेणं, शिबिरात जाणं, पीपीई किट घालणं आणि दुपारच्या 38-40 तापमानामध्ये प्रत्यक्ष वस्तीमध्ये जाऊन स्क्रीनिंग करणं, 3 दिवस शिबिरात परत येणं, 4 दिवस तिथेच राहणं आणखी, आणि स्वॅब टेस्ट करून ती निगेटिव्ह आल्यावर घरी जाणं. मी यातले अभय ठकार नावाच्या एका कार्यकर्त्याशी बोलत होतो. ते स्वतः, त्यांची पत्नी ज्या वकील आणि मुलगी ही महाविद्यालयीन युवती आहे. मी विचारलं, अभयजी तुम्ही शिबिरात आहात, मी आपल्या कन्याशी पण मी बोललो, आपल्याला काय वाटतं? तर ते म्हणाले की आमचं सर्व कुटुंबीय पत्नीसह मुलगी या अभियानात सहभागी झाले याचा मला सार्थ अभिमान आहे. या अभियानात सहभागी झालेले सर्व डॉक्टर, महापालिका कर्मचारी, इतर स्वयंसेवक कार्यकर्ते आणि पोलीस मित्र या सगळ्यांचे अनुभव हेच आहेत. प्रत्यक्ष रणांगणात उतरून कोरोनाशी युद्ध खेळायचंय अशांचे जे अनुभव आहेत ते केवळ आजच्या काळातच नाही तर भावी पिढ्यांसाठी सुद्धा खूप प्रेरणादायी ठरणार आहेत. आणि म्हणून यांचे अनुभव हे शब्दबद्ध करून त्यांच्याच भाषेत, केवळ आजच्या काळात, आज या काळात तर भावी पिढ्यांसाठी सुद्धा एक भीती प्रेरणादायी ठरणार आहेत. एक निराशेचं वातावरण आहे तर ते दूर सारून आम्ही समाजासाठी, आम्ही मानवतेसाठी प्रत्यक्ष रणांगणामध्ये जाऊन लढू शकतो आणि ते जिंकू शकतो. यातून त्या संसर्ग वाढण्याची श्रृंखला तुटणार आहे, संशयित रुग्ण सापडणार आहेत, ते महापालिकांच्या रुग्णालयामध्ये दाखल होणार आहेत, त्यांना उपचार मिळणार आहेत आणि ते बरे होऊन घरी येणार आहेत, तर यामध्ये किती मोठं सेवा कार्य होणार आहे अशी सगळ्यांची भावना आहे. आपण आजच्या या वीरगाथेमध्ये अशा सगळ्या युवक युवतींची, अशा सगळ्या तरुण डॉक्टरांची, अशा सगळ्या अनुभवी डॉक्टरांची, अशा सामाजिक कार्यकर्त्यांची एक वीरगाथा आपण ऐकणार आहोत. पुढच्या प्रत्येक पानावरची ही वीरगाथा आपल्या सर्वांना प्रेरित करेल, आपण ते अनुभवाल, आपण ते इतरांना सांगाल. केवळ आजच नाही तर भावी पिढ्यांसाठी हे उच्च मनोबलाचं, धैर्याचं आणि जोखमीचं आणि संपूर्ण समाजाने मिळून एकत्रितपणे केलेलं एक आगळं वेगळं सेवा कार्य आपल्या सर्वांसमोर येणार आहे. पुढच्या काही कालावधीमध्ये आपले प्रांताचे माननीय प्रांत संघचालक नानासाहेब आणि जनकल्याण समितीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर रवींद्रजी हे या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यांचं वारंवार मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे, त्यांच्याशी आम्ही सतत संवाद करत असू. त्यांचे अनुभव, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि अत्यंत कठोर अशा प्रकारचं हे सेवा कार्य, याच्यातून साकार झालेली ही वीरगाथा आपण सगळेजण या पुढच्या कालावधीमध्ये अनुभवूया. धन्यवाद माननीय रवींद्रजी. या पुस्तक निर्मितीमध्ये मुख्यतः 2 संस्थांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलंय. त्यातले एक आहे विश्वसंवाद केंद्र. विश्वसंवाद केंद्राचे माननीय अध्यक्ष श्री मनोहरजी कुलकर्णी यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं निवेदन माहिती सांगावं. सामोरे जाण्याचा आपला निर्धार, आपलं मनोबल अधिक दृढ होत चाललाय. या करोना विरुद्धच्या लढ्यात सरकारी यंत्रणा
पोलीस, डॉक्टर्स, नर्सेस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. नमस्कार. भारतीय विचार साधना आणि विश्व संवाद केंद्र यांच्या संयुक्त प्रयत्नातून वीरगाथा या ई पुस्तकाचे आज प्रकाशन होत आहे. याचं एक वेगळं समाधान आहे. विश्व संवाद केंद्र ही संस्था राष्ट्रीय विचाराच्या प्रसार प्रचार यासाठी प्रसार माध्यमांशी संपर्क आणि समन्वय ठेवण्याचं तसेच सामग्री निर्माणाचं कार्य प्रामुख्याने करते. आज आपण सारे एका वेगळ्या संक्रमण अवस्थेतून वाटचाल करीत आहोत. कोरोना महामारीचं संकट एका बाजूला तीव्र होत असताना त्याविरुद्ध चिवटपणे लढा देण्याचा, त्याला सर्व तातडीनिशी सामोरे जाण्याचा आपला निर्धार, आपलं मनोबल अधिक दृढ होत चाललाय. या कोरोना विरुद्धच्या लढ्यात सरकारी यंत्रणा, पोलीस, डॉक्टर्स, नर्सेस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या अनेक स्वयंसेवी सामाजिक संघटना अविरत मदत कार्य करीत आहेत. हे सर्व काम समाजापर्यंत पोहोचवण्याचं आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं कार्य प्रसार माध्यमे आपापल्या परीने करीत आहेत. या सर्वांच्या अथक परिश्रमाला या निमित्ताने आमचा मानाचा मुद्रा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या माध्यमातून या महामारीच्या आपदा काळात मोठ्या प्रमाणात मदत कार्य करीत आहे. हे मदत कार्य संपूर्ण समाजापर्यंत पोहोचवावं या हेतूने विश्व संवाद केंद्रातर्फे दररोज एक वार्तापत्र, ज्याला आपण बुलेटिन असं म्हणतो, ते सुरू करण्यात आलं आहे. मागच्या 1.5 महिन्यापासून ऑनलाईन स्वरूपात हे बुलेटिन नियमितपणे प्रसारित होत आहे आणि त्याचं फार मोठ्या प्रमाणात समाजातून स्वागत होत आहे. हे बुलेटिन वाचून अनेकांना मदत कार्याचे व्यापक स्वरूप माहिती होत आहे. तसेच त्यानिमित्तानं काम करण्याची किंवा या कार्यात यांना त्या स्वरूपात मदत करण्याची प्रेरणा अनेकांना मिळत आहे. आता या बुलेटिनचा पुढचा टप्पा म्हणजे हे ई पुस्तक होय. या पुस्तकात प्रत्यक्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे थेट अनुभव, मनोगत आणि मुलाखती पथदर्शी प्रयोग यातून साकारेल अपेक्षा वाटते. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानून धन्यवाद. मनोहर पंत, भारतीय विचार साधनेचे माननीय अध्यक्ष श्री किशोरजी शशीतल यांना विनंती करतो की त्यांनी भारतीय विचार साधने संदर्भामधली आपली निवेदन सादर करावं. धन्यवाद मनोहर भारतीय विचार साधनेविषयी सांगायचं म्हटलं तर भाविसा ही एक राष्ट्र समर्पित ध्येयसमर्पित प्रकाशन संस्था आहे. राष्ट्रहित सर्वतोपरी हे आमचं बोधवाक्य. या साहित्यामधून समाजामध्ये राष्ट्रीय विचाराचा प्रसार होईल अशा साहित्याचं आम्ही प्रकाशन करीत असतो. आता ई बुक चा जमान आलेला आहे. भारत तरुणांचा देश आहे. तरुणांचा या ई बुक कडे वाढता कल आहे. त्यामुळे त्यांच्याकरता ई बुक आणि ई लायब्ररी सुरू करावी म्हणून अशी योजना आम्ही आखत असताना हे कोरोना महामारी आणि त्याच्याशी लढा देणं सुरू झालं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीप्रमाणे ह्या लढ्यामध्ये अनेक उपक्रम त्यांनी सुरू केलेले आहेत विविध पातळ्यावर. त्यापैकी एक महत्वाचा उपक्रम म्हणजे पुणे महानगरामध्ये झोपडपट्ट्यामध्ये रेड झोन मध्ये नागरिकांचं स्क्रीनिंग टेस्ट करणं. याकरता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जनकल्याण समिती आणि पुणे महानगरपालिका आता धाव घालून काम करत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या वर्तुळाबाहेरील जी समाजामध्ये सज्जन शक्ती असते तिला साथ घातली आणि त्या साथ घातल्यानंतर त्याचं सहकार्य करण्याकरता अनेकांनी त्यामध्ये या स्क्रीनिंग टेस्ट करता म्हणून अनेक डॉक्टर, होमिओपॅथ, धन्वंतरी, सामाजिक कार्यकर्ते, हरिता पुरुष या सर्वांनी उदंत प्रतिसाद दिला आणि आपला जीव धोक्यात घालून झोपून दिलं. त्यांचं हे जे अतुलनीय कार्य आहे ते सर्व समाजापुढे पुढे आलं पाहिजे
ज्या योगे समाजाचं नीती धैर्य उंचावेल, त्याचं मनोबल वाढेल आणि या लढ्याचा निर्धार पक्का होईल, म्हणून त्याकरता त्यांच्या ज्यांनी ज्यांनी भाग घेतलाय त्यांच्या अनुभवाच्या आधारावर एकी मुख निर्माण करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि आज त्या ई मुखचं प्रकाशन होत आहे. त्या ई मुखचं नाव आहे सामाजिक सेवेत समर्पित लढवई. हे पुस्तक प्रकाशन करत असताना त्या सर्व सज्जन शक्तीला मी वंदन करतो, त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबियांना पण त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि आता हे आमचं पहिलं वहिलं ई बुक आहे, त्यामध्ये दोन महानुभाव, एक प्रांत संघचालक माननीय नाना जाधव आणि दुसरे जनकल्याण समितीचे अध्यक्ष राजेंद्रजी सातारकर, हे यांच्या उपस्थितीत ह्या पुस्तकाचं ई बुकचं प्रकाशन होत आहे, त्याबद्दल आनंद व्यक्त करून मी माझं प्रास्ताविक पूर्ण. धन्यवाद किशोरजी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत गेली अनेक वर्ष विविध आपत कार्यांमध्ये मदत करत आहे. 1971 सालचा दुष्काळ, किल्लारीचा भूकंप, सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील पूर या आणि अशा विविध कार्यात समाज उभारणीकरता काम करत असतात. कोविड-19 या आपदेविरुद्ध विविध चालणाऱ्या कामासंबंधी आणि विशेषतः आरोग्य विषयक कामासंबंधी माहिती देत आहेत जनकल्याण समितीचे माननीय अध्यक्ष डॉक्टर रवींद्रजी सातारकर. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं निवेदन द्याव. नमस्कार. गेले 2 महिने आपण कोरोनाग्रस्त वातावरणात राहत आहोत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचालित जनकल्याण समिती गेली 45 वर्ष सेवा कार्यामध्ये आहे आणि कुठल्याही आपदग्रस्त परिस्थितीमध्ये मदत करायला सर्वात पुढे असते. पूरग्रस्त परिस्थिती, दुष्काळ, भूकंप, इतर सर्व ठिकाणी इत्यादी जनकल्याण समिती सेवा कार्य करीत असते. त्यामुळे साहजिकच ज्या वेळेला कोरोनाचा प्रकोप झाला त्यावेळेला लॉकडाऊन सुरू झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून जनकल्याण समिती सेवा कार्य सुरू झालं. गरजवंतांना किराणा देणे, एकटे राहणारे वृद्ध माणसं किंवा मजूर यांना फूड पॅकेट्स देणे, विविध लोकांना वैद्यकीय सामग्री देणं आणि रक्तदानाला प्रवृत्त करणं ही कामं पहिल्या टप्प्यात झाली. ही कामं अजूनही चालूच आहेत, परंतु ज्या वेळेला दुसऱ्या टप्प्यानंतर संख्या वेगाने वाढू लागली, पुणे महानगरामध्ये रुग्णांची संख्या खूप होत चालल्यामुळे स्वयंसेवक संघाबरोबर जनकल्याण समितीने आरोग्य रक्षा सेवा अभियान हे सुरू केले. गेल्या 15 दिवसांमध्ये रेड झोन मधल्या हॉटस्पॉट म्हणजे जिथं अत्यंत प्रादुर्भाव झालेला आहे अशा ठिकाणी जाऊन संशयित रुग्णांची तपासणी करण्यासाठी हे संरक्षण सर्वेक्षण केलं जात होत. यासाठी महापालिकेचं सहाय्य घेतलं गेलं. एक वैद्यकीय अधिकारी, एक परिचारिका, एक मदतनीस आणि 2 स्वयंसेवक अशा टीम बनवल्या गेल्या. या टीम त्यांना निर्धारित क्षेत्रामध्ये गेल्या आणि त्यांनी 3 दिवस सर्वेक्षण करून नंतर 4 दिवस क्वारंटाईन केले. हे सर्वेक्षण करताना आपल्या स्वयंसेवकांचे कोरोनापासून संरक्षण होणं महत्वाचं होतं, म्हणून या पूर्ण टीमला पीपीई किट दिले गेले. हे पीपीई किट घालणे आणि काढणे याच्यासाठी अर्धा अर्धा तास लागतात. हे घातल्यानंतर ते योद्धे एखाद्या अवकाश यात्रेसारखे दिसतात आणि उन्हाळ्याच्या दिवसात दुपारी हे किट घालून दारोदार जाऊन सर्वेक्षण करणं हे अतिशय कठीण काम आहे. घाम येत असतो, पाणी पिता येत नाही, बोलायला जोरात बोलावं लागतं आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये आपल्या स्वयंसेवकांनी हे सर्वेक्षण अत्यंत चांगल्या प्रकारे केले आणि अनेक संशयित रुग्णांना ओळखले आणि त्यांना पुढं तपासणीसाठी पाठवले.
हे सर्वेक्षण करताना केवळ संशोधकच नव्हते त्यात अनेक महिला देखील सहभागी झाल्या होत्या. नकार कुटुंबीय की जे पती पत्नी आणि मुलगी हे तिघही त्याच्यामध्ये सामील झाले. हे जे कार्य संशोधकांनी ते अतिशय चांगल्या प्रकारे केलं गेलं. त्यांच्या निष्ठेला त्यांच्या सामाजिक जाणीवेला खरोखरच प्रणाम करायचे. पुढे याच्या पुढे ज्या वेळेला कोरोनाच्या आणखीन काही गोष्टी निघतील, काही वेगळ्या प्रकारच्या गरजा निर्माण होतील आणि जसं हे सर्वेक्षण केलं तसंच इतरही काही गोष्टी करायची झाली, वेळ आली, वेगवेगळे प्रश्न उभे राहिले, तर मला असं वाटतं की जनकल्याण समिती आणि संघ हे याच्यामध्ये मागे पडणार. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर साहेब. अच्छा, या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे माननीय संघचालक माननीय नानासाहेब जाधव उपस्थित आहेत. त्यांचं संपूर्ण नाव आहे श्री सुरेश अण्णाजी जाधव. मूळचे नगर जिल्ह्यातील बेलापूरचे आहेत. लौकिक अर्थाने कृषी विषयातील द्विपदवीधर आहेत. संघाचे अनेक वर्ष प्रचारक होते. राहुरी कृषी विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडलेली आहे. संघात विविध जबाबदाऱ्यांवर काम केलेलं आहे आणि सध्या त्यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्र प्रांत माननीय संघचालक म्हणून जबाबदारी आहे. समाज सेवेत समर्पित लढवय्ये लढा करोना विरुद्धचा निर्धार जिंकण्याचा या पुस्तकाचे ई प्रकाशन माननीय प्रांत संघचालकांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय नाना जाधव. विमोचन केलंय या सीडीचं, समाज सेवेतील समर्पित लढवय्ये आहे. त्याचं विमोचन झालं आहे. समाज सेवेत समर्पित लढवय्ये भारतीय विचार साधना आणि विश्वसंवाद केंद्र यांच्या मार्फत प्रसिद्ध असलेल्या या पुस्तकाचं प्रकाशन माननीय संघचालक यांनी केलेलं आहे. धन्यवाद. मी माननीय संघचालकांचं आभार मानतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं या पुस्तकाच्या संदर्भातलं निवेदन द्यावं. त्या अगोदर हे जे पुस्तक आहे ते भारतीय विचार साधना पुणेच्या वेबसाईटवर आज संध्याकाळपासून उपलब्ध होणार आहे. वाचक ते त्याचा जरूर लाभ घेऊ शकतात. याचे चार भाग आहेत. याच्यामध्ये ज्यांनी प्रत्यक्ष काम केलं, लढा दिला कोरोना विरुद्धचा, त्यांचे लेख आहेत.
दूसरा भाग जो आहे तो छायाचित्र चित्रांचा आहे, तिसरा भाग जो आहे तो विविध व्हिडिओंचा आहे, ज्यांनी यामध्ये भाग घेतला त्यांचे अनुभव व्हिडिओ कथनातन सादर केले गेलेले आहेत, आणि त्यातला चौथा भाग आहे ह्या वृत्ता संदर्भातल्या ज्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत त्या बातम्यांची निवेदन हा पुस्तकाचा चौथा भाग असणार आहे. आपण सर्वांनी या पुस्तकाचा जरूर लाभ घ्यावा, ते जरूर वाचावं, त्याच्यापासून प्रेरणा घ्यावी आणि या कार्यामध्ये हातभार लावावा अशी मी विनंती करतो. त्या पुस्तकाच्या खालती एक मेल दिलेला आहे, आपला पुस्तक वाचून झालं की त्याच्यावरती आपला मेल द्यावा, आपली प्रतिक्रिया देण्यासही काही हरकत नाही. मी माननीय नानांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन द्या. नमस्कार. आताच या समाज सेवेत समर्पित लढवय्ये या ई बुकचं उद्घाटन झालं, प्रकाशन झालं. लढा करोना विरुद्धचा आणि निर्धार लढा जिंकण्याचा असं त्याचं एक पुस्तकाचं टायटल आहे. या सगळ्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या ई बुकच्या प्रकाशनामध्ये भारतीय विचार साधना, विश्व संवाद केंद्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती आणि प्रत्यक्ष संघ याच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे आता जसं सांगितलं चार याच्यामध्ये विभाजन आहे. आणि मी पुन्हा आपणाला सगळ्यांना विनंती केली की आपण जरूर ते वाचावं आणि आपल्या प्रतिक्रिया त्या मेलवर नोंदवाव्यात. म्हणजे हा जो केलेला उपक्रम आहे किंवा केलेली माहिती समाजापर्यंत पोहोचावी याचं एक स्वीकृती किंवा अप्रिसिएशन ज्याला म्हणता येईल असं आपल्याला कळू शकतं. मी या विषयाकडे बघत असताना असं वाटतं की आम्ही सगळे संघाचे स्वयंसेवक तेव्हा संघात काही सांगतो, गीत म्हणतो आणि काही विचार मांडत असतो, त्यांच्या समोर व्यक्त करतो. आपल्याला सगळ्यांना माहिती की या सगळ्या 95 वर्षाहून संघाचं काम चाललं, एकच हेतू घेऊन काम करतं की हा देश मोठा झाला पाहिजे, राष्ट्र संपन्न झालं पाहिजे आणि हा समाज सुदृढ झाला पाहिजे. आणि या भूती त्यासाठी कार्यकर्त्याची मानसिकता करणं, कार्यकर्ता निर्माण करणं आणि त्याने समाजाचं नेतृत्व करणं आणि समाजाला बरोबर घेऊन जाणं असा त्यातला एक भाव असतो. मला असं वाटतं की आता या कोरोनाच्या लढ्याच्या निमित्तानं हे संशोधकांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं. जी जी काही राष्ट्रीय आपत्ती येते आलेली आहे आतापर्यंतच्या काळात, ती सुनामी असेल किंवा एखादं धरण फुटलेलं असेल किंवा आणखीन काही महापूर असेल किंवा आत्ता आलेलं कोरोना असेल किंवा आणीबाणीचा कालखंड असेल, अशा सगळ्यामध्ये संघाने, संघाच्या स्वयंसेवकांनी आपलं योगदान प्रसंगाने दाखवून दिलेलं आहे. कुठल्याही संस्थेच्या नावाचं किंवा संस्थेचा अभिनिवेश न घेता समाजाच्या साठी असं केलेलं आपल्याला लक्षात येईल. या सगळ्या आपत्तीच्या वेळेस पुढे असतो पण आपण सगळ्या संघामध्ये गीते आम्ही म्हणतो की समाज सेवा ईश्वर भक्ती बोध त्यातला उमगूया. मला असं वाटतं असं म्हणत असताना हे जे सगळे कोरोनाच्या लढ्यामध्ये प्रत्यक्षात उतरलेले जे स्वयंसेवक कार्यकर्ते त्यांचे कुटुंबीय त्यांच्या बरोबर अनेक डॉक्टर्स म्हणजे जे स्वयंसेवकही कदाचित नसतील परंतु या सगळ्या याला आव्हानाला प्रतिसाद देऊन आलेले काही समाजातले कार्यकर्ते सहभागी झाले आणि हे जे ओळ आम्ही म्हणतो त्यातला जो त्यांनी बोध समजून घेतला आणि प्रत्यक्ष तसा व्यवहार करण्याचा प्रयत्न केला, मला असं वाटतं की हे एका अर्थाने संघाच्या मध्ये दिलेल्या शिकवणीचं प्रगटीकरण आहे. वेळ आल्यानंतर ते समाजापर्यंत पोहोचत आहे. आपण पाहतो की गेली जवळजवळ 4-3 प्रकारे ही सगळी लॉकडाऊन वाढत गेलं, 21 दिवस, 15 दिवस, 15 दिवस आणि अजूनही कदाचित काही भागामध्ये 15 दिवस, 31 तारखेपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. चारही प्रकारची वेगवेगळी स्थित्यंतर आहे. हा जो प्रश्न निर्माण झाला होता की एकदम अचानक पुण्यातलं हे वाढत रोग या रोग बाधित लोकांची संख्या तर त्यामुळे वाढल्यानंतर आम्हाला प्रयत्न केला आणि मागाशी रवींद्रजींच्या बोलण्यातून झाल्या त्या त्रिमूर्ती महेश, ब्रह्मा विष्णू महेश आपल्या संस्कृतीमध्ये तिघांचे वेगळे रोल आहे. महेशाचं रोल हे संहार करण्याचा आहे. मला असं वाटतं हे तिघ जण एकत्र आले आणि हा जो कोरोनाचा संदर्भातला जो संहार करण्याची जी एक आहे अशा प्रकारचा विचार त्यांनी मनात आणला आणि सगळ्या संशोधकांच्या आधारावर तो यशस्वी केला. संशोधकांच्या पर्यंत ते पोहोचले, संशोधक त्याच्यात उतरले आणि अशा प्रकारचं एक मोठं काम एका अर्थाने रिस्क म्हणजे उद्या काय मिळेल
शत्रू समोर असताना लढणं एक वेळ सोपं आहे, परंतु अशी